नमस्कार. अहेरी राजनगरीत कोयापुनेम संमेलन सल्ला गांगरा शक्तीचा अनावरण सोहळा. अहेरी राजनगरीत आदिवासींचे पुन्हा गोंडी संस्कृतीकडे वाटचाल. दर्शक हो, येथील धरमपूर वार्ड क्रमांक 4 इथं दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी सल्ला गांगरा शक्तीचा अनावरण सोहळा तथा कोयापुनेम संमेलन घेण्यात आलं. या संमेलनाचे अध्यक्ष माजी सरपंच माननीय गंगाराम कोडापे, उद्घाटक तथा सप्तरंगी ध्वजारोहक माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्रम, भाग्यश्रीताई आत्रम, तसंच प्रमुख मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य ऋषीदादा पोरतेट, बालाजी गावंडे, सांबय्या करपेत इत्यादी यादरम्यान उपस्थित होते. पेरसापेन तथा सल्ला गांगराचे महागोंगू भूमक बापू आत्रम, सुंदरदास सडमेक, आनंदराव सडमेक, मलय्या साकट, तिरुपती कोडापे यांच्या हस्ते विधी देखील यादरम्यान करण्यात आला. दरम्यान गोंडी संस्कृतीनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दर्शको, आदिवासी समुदायांचं हिंदूकरणाकडे झपाट्यानं विलिनीकरण होत असल्यानं गोंडी संस्कृती, गोंडी भाषा, गोंडी धर्म लोप पावण्याच्या मार्गावर आहे. गोंड हा या पृथ्वीवरचा पहिला अंश आहे, त्यामुळे तो हिंदू नाही. हिंदूंच्या कोणत्या चालीरीतीत तो मोडत नाही. त्यामुळे गोंडी संस्कृतीचं, गोंडी धर्माचं जतन व संवर्धन करणं आज गरजेचं आहे. गोंडांची समृद्ध अशी गोंडी भाषा आहे, संस्कृती आहे. गोंडवाना भूभागात निवास करणारे खरे मालक गोंडीगण आहेत. शालेय तसंच सरकारी दस्तऐवजांवर गोंडी धर्माची नोंद करण्यासाठी तसंच संविधानातील 8व्या अनुसूचित गोंडी भाषेची नोंद करून गोंडवाना राज्य निर्मितीसाठी संघर्ष करू, गोंडवाना राज्य मिळवूनच राहू, असं माननीय धर्मराव बाबा आत्राम यांनी जनतेला आवाहन केलं. ऋषीदादा पोरतेट यांनी गोंड समुदाय गोंडवाना भूभागात वास करत असून सारे आदिवासी हे गोंडी समाजाचेच आहेत, त्याकरिता पृथक गोंडवाना राज्य निर्मितीसाठी गोंडी संस्कृतीचं पाठराखण करण्यासाठी, गोंडी भाषा, गोंडी धर्माचं संरक्षण करण्यासाठी संघर्ष करणं आज काळाची गरज आहे. आदिवासी समुदायाला संविधानिक हक्क मिळवून देण्यासाठी विविध जमातींच्या गटात न विखुरता समाजानं विचारानं एकत्र येऊन संघर्ष करावा, असं प्रतिपादन त्यांनी यादरम्यान केलं. सत्यनारायण कोडापे यांनी प्रास्ताविकेतून गोंडी भाषा, संस्कृती व सल्ला गांगरा शक्तीचं महत्व पटवून दिलं, तसंच पेसा कायद्याविषयी मार्गदर्शन केलं. महेश मडावी यांनी गोंडवाना गोटूलची स्थापना करून गोंडी धर्मगुरू पाहंदी पारी कुपार लिंगोनी यांनी सांगितलेली मुंद शूल सर्री अर्थात त्रिशूल मार्ग आचरणात आणण्याविषयी सुंदर असं मार्गदर्शन केलं. दर्शक, अहेरी राजनगरीतील 1957 नंतरचा हा पहिलाच गोंडवाना राजनगरीतला ऐतिहासिक कोयापुनेम संमेलन ठरला. या ठिकाणी शेकडो समाज बांधवांनी हिंदू संस्कृती सोडून गोंडी भाषा, गोंडी संस्कृती, गोंडी धर्म आचरण करून त्याचं जतन व संवर्धन करण्यासाठी शपथ घेतली. कार्यक्रमाचं संचालन महेश मडावी, प्रास्ताविक सत्यनारायण कोडापे तर आभार प्रदर्शन रुपेश गावंडे यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश सुरपाम, दीपक सुनतकर, राजू कुसराम, बंगारी कुसराम, किरण टेकाम, पार्वती मडावी, निर्मला कुसराम, दशरथ आत्राम, विकास तोडसाम, गजानन सडमेक, माया तलांडे, श्यामराव मडावी इत्यादींनी यादरम्यान सहकार्य केलं. टाइम्स ऑफ विदर्भसाठी वैष्णवी दुग्गीराला पाटी, प्रतिनिधी कमलापूर. परंतु मला असं वाटलं, मला समजते ह्या गोष्टी, माणसाला जगायला खूप मोठी संपत्तीची गरज नाही, खूप मोठी संपत्ती गरज नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं माहिती? असं मला वाटतं, मला फक्त दोन भाकर पाहिजे, झोपासाठी थोडस छावणी पाहिजे, एवढं जर असलं समाधान आहे. कारण आम्हाला खूप मोठी गरज नाही. म्हणून म्हटलं, आम्हाला जेव्हा समजत असताना मा असून म्हणलो हम तो जा रहे कहीं तो नौकरी के लिए 11 बजे स्कूल 5 बजे रिटर्न फिर बाद में शाम में काम मिल जाता मैं पीछे मुड़ को देखूंगा तो मेरा भाई पीछे है.